जळगाव जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन सागर पार्क मैदानावर झाले. शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होऊन त्यांनी आपल्या शेतीत नवनवे प्रयोग राबवावेत. या प्रयोगांच्या माध्यमातून त्यांची उत्पादकता वाढवावी, त्याचबरोबर शेतकरी ते ग्राहक अशी विपणन साखळी तयार व्हावी, यासाठी जिल्हा कृषी महोत्सव महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केले. या प्रदर्शनात शासकीय योजनांबरोबरच शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, खते, बी बियाणे यांच्या कंपन्यांचे स्टॉल असून दररोज विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन येथे केले जात आहे. शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या खानदेशातील सर्वात मोठ्या जळगाव जिल्हा कृषी महोत्सवाचं उद्घाटन सागर पार्क मैदानावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वलताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा, तसेच ग्राहकांनाही दर्जेदार शेतमाल मिळावा, यासाठी शेतकरी ते ग्राहक साखळी तयार होणं, प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे. या प्रदर्शनात शासकीय योजनांबरोबरच शेतातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, खते, बी बियाणे त्यांच्या कंपन्यांचे स्टॉल असून दररोज विविध विषयांवर चर्चासत्रांचं आयोजन देखील केलं जाणार आहे. या प्रदर्शनात शेती क्षेत्राशी निगडीत चांगली माहिती असल्याने शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी व या माहितीचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी केलंय. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, उपमहापौर गणेश सोनवणे, समाज कल्याण समितीचे सभापती प्रभाकर सोनवणे, शिक्षण समिती सभापती पोपट भोळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती रजनी चव्हाण, आरोग्य समिती सभापती दिलीप पाटील, कृषी महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस के दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी मधुकर चौधरी, पारोडा पंचायत समितीच्या सभापती सुनंदा पाटील आणि जिल्हा परिषदेचे गटनेते शशिकांत साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.